अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भाजी मंडई भागात असलेल्या हनुमान मंदिरासमोर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी जामनेर शहरातून भाजपातर्फे ढोल ताळ व शंखनाद करून रॅली काढण्यात आली। महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत असलेला शिवसेना पक्ष मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत। राज्यातील डान्स बार, बियर बार, बाजारपेठा, मॉल, सिनेमा थिएटर सर्व चालू आहे, तर दुसऱ्या राज्यांमध्ये मंदिरेही उघडे आहेत। त्यामुळे फक्त महाराष्ट्रातल्याच मंदिरात कोरोना येतो का, असा सवाल माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सरकारने लादलेल्या कोणत्याही नियमांना घाबरणार नसून आजपासून राज्यातील मंदिरे उघडे करू, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार महाजन यांनी दिली आहे। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक नाना बावीसकर, नाना वाणी, सुहास पाटील, बाबूराव हिवराळे, बंटी वाघ, भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र झालटे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश नाईक, सरचिटणीस सुभाष पवार, रामकिशन नाईक, अजय नाईक, पुखराज डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। अरे या मंदिर बंद करणाऱ्या सरकारचा विचार करतो, आघाडी सरकारचा विचार करतो, ¡Gracias!
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे मंदिराच्या बाहेर निदर्शनं केली जात आहेत. आम्ही मंदिरं उघडत आहोत. गेल्या अनेक दिवसापासून पण बघतो, 1.5 वर्षापासून सर्व देवस्थानं मंदिरं बंद आहेत. कालच परवाच मी मागच्या आठवड्यात तिरुपती बालाजीहून आलो, सर्व मंदिरं तिकडे उघडी आहेत. आपण कुठेही जा इतर राज्यांमध्ये सगळ्या ठिकाणी मंदिरं उघडी आहेत, फक्त महाराष्ट्रामध्येच मंदिरं बंद आहेत. खरं म्हणजे इथे हॉटेल सुरू आहेत, बिअर बार सुरू आहेत, तुमचे डान्स बार सुरू आहेत, नाट्यगृह आता सुरू केले आहेत, सिनेमा थिएटर सुरू करतायत आणि फक्त मंदिरांनाच बंदी आहे. मग कोरोना काय फक्त मंदिरामध्ये होतो का? आमचं हे म्हणणं आहे. आणि मग मला वाटतं की सगळ्या बाजारपेठा तर उघड्या झालेल्या आहेत, मॉल उघड्या झालेले आहेत, राजकीय कार्यक्रम तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात घेत आहेत. परवा मुंबईला पुण्याला आपण बघितलं असेल, शिवसेना जे सत्तेमध्ये आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हजारोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी आंदोलनं केलीत, केवढा गोंधळ घातला रस्त्यावर उतरून. मग तेव्हा कोरोना होत नाही आणि फक्त मंदिरामध्ये भाविकांना जाण्यासाठी मज्जाव केला जातो. सरकारची ही भूमिका दुटप्पी आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभर हे आंदोलन केलं जात आहे. उद्यापासून आम्ही सगळी मंदिरं आता उघडी करणार आहोत. आम्ही आता कुणालाही जुमानणार नाही. तुम्हाला काय बंदोबस्त लावायचा असं लावा, परंतु आता तुम्ही पूर्ण श्रावण महिना गेला, पूर्ण श्रावण महिना गेला, शेवटचा सोमवार आहे, तरी एकही मंदिर तुम्ही उघडलं नाही. आणि म्हणून आम्ही भले नियमांचं पालन करू, तुम्ही तिथे माणसं ठेवा, पोलीस ठेवा, बंदोबस्त ठेवा, परंतु आता यापुढे तुम्ही देवदर्शन घेण्यापासून कोणालाही थांबवू शकणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे की यापुढे सगळे मंदिरं आता आम्ही खुले करू. मंदिरं बंद करणाऱ्या सरकारचा सरकारचा अधिकार असो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.